तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजची व्हिडिओ म्हणजे आपली फिशिंगची नाही कुठली रेसिपीची आहे. तर आपण घेतली म्हणजे इंडियामधली फर्स्ट CNG बाईक बजाजची फ्रीडम. तर आता मी तुम्हाला फुल रिव्ह्यू देतो त्या बाईकचा, कशी आहे आणि कशी नाही. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता व्हिडिओची मजा घ्या. मला सर्वजण विचारतात बाईक कितीला घेतलीस, गाडीचा ॲव्हरेज काय आणि पेट्रोल किती लिटर आहे. तर आता मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये डिटेल्स देतो या गाडीची. आपल्या गाडीला 1 महिना झालेला आहे घेऊन, आणि बघा या गाडीत आहे ना CNG 2 किलो बसतो आणि पेट्रोल आहे ना तो 2 लिटर बसतो. आणि CNGचा कंपनीने ॲव्हरेज दिला आहे 100चा आणि आपण पण ॲव्हरेज काढलेला आहे गाडीचा. आपल्याला 1 किलोला गाडीने 95 ॲव्हरेज दिला आहे CNGला आणि पेट्रोलचा ॲव्हरेज आपण काढ पेट्रोलचा ॲव्हरेज पण आपण लवकरच काढू. पेट्रोल बसतो 2 लिटर, 2 ते 2.5 लिटर बसतो पेट्रोल आपल्या गाडीमध्ये. बजाजची फ्रीडमची चावी आहे, चावी लावू आपण. बघा आता ऑन करू. ऑन केल्यावर बघा इग्निशन मस्त आहे की येतात गाडीचे. हे बघा आपल्या एक गाडी CNGची आहे, आपली 105 किलोमीटर गाडी चाललेली आहे. हे बघा आणि इकडे बघा, हा CNG आणि पेट्रोलचा बटन आहे. बघा हा पेट्रोल, हा CNG. इकडे बघा आपला अपर डिपर बटन दिलेलं आहे डायरेक्ट. बघा आणि हा ब्लूटूथ कॉलिंगचा बटन आहे. आता बघा आपण तुम्हाला बाईकवर बसून दाखवू आपल्याला कशी कम्फर्टेबल आणि कशी नाही. आणि हाईट पण मस्त आहे गाडीची. बाईकवरती बसलो आहे आणि गाडीची हाईट पण बघा मस्त आहे एकदम. आपली हाईट आहे 5.10 फूट आणि बघा गाडी बघा आरामात आहे, एकदम कम्फर्टेबल आणि बसायला पण एकदम मस्त आहे. बघा सेम बुलेटची फिलिंग येते. बघा गाडी मी चालू केली, इंडिकेटर डिस्प्ले पण मस्त आहे की दिसतोय आपल्या. आता बघा आपण स्टार्ट करू गाडी. हे बघा गाडी स्टार्ट केली. आता गाडीची फायरिंग आहे का, हे बघा ही गाडीची आपली फायरिंग आहे. हा गाडीचा पहिला प्रॉब्लेम आहे म्हणजे इथं बघा ऑन ऑफचा स्विच नाही दिला आहे इथं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे हा बघा इथं पेट्रोलचा इंडिकेटर आहे ना तो शो नाही करत आणि गाडी आता आपण CNGवर टाकतोय. आता गाडी आपली बघा CNGवर झाली स्विच आणि हे बघा CNG फुल दाखवतोय. हा दुसरा प्रॉब्लेम झाला. तिसरा प्रॉब्लेम म्हणजे बघा हा शीटचा आहे, शीट आहे ना इथं लॉक नाही दिलं शीटला. ती बघा शीट बघा कशी होती बघा. हा तिसरा प्रॉब्लेम आहे गाडीचा. आणि चौथा प्रॉब्लेम म्हणजे इकडे बघा गाडी आपली CNGवरती आहे. इथं बघा हा CNGचा किट आहे आणि किटचा बघा आवाज येतो आहे. हा बघा बघितलात ना, बाकी गाडी एकदम दिसायला पण मस्त की भारी आहे आणि चालवायला पण एकदम भारी वाटतं आहे. हेडलाईट आहे, हेडलाईटला आहे ना इथं ब्लू ना दिला आहे. हा बघा हा गॅप आहे, ही गॅपेमधनं आपला पावसाचं पाणी किंवा गाडी धुतली ना की हेडलाईटमध्ये पाणी जातं आहे. बाकी गाडीला अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही, असा मेजर इंजिनचा इश्यू काही वगैरे. आणि चालवायला गाडी आहे ना एकच नंबर वाटते बघा. आणि गाडीचा लुक पण बघा समोरून सेम बुलेटसारखा आहे. हे बघा समोरून बघा सेम बुलेटसारखी गाडी वाटते. हे बघा एकदम भारी. तुम्हाला बाईकची सर्व डिटेल्स समजलीच असले व्हिडिओमध्ये. बाईक चालवायला पण एकच नंबर वाटते आणि ॲव्हरेज तर गाडीचा एकच नंबर आहे. CNGला आपल्या गाडीने 95 ॲव्हरेज दिला आहे, कंपनीने दिला आहे म्हणजे 100 ॲव्हरेज 1 किलोला. आणि आपल्याला 1 किलो CNGमध्ये गाडीने 95 ॲव्हरेज दिला आहे. अजून गाडी आपली नवीनच आहे, जशी चालेल आजची अशी तशी गाडी आपल्याला अजून ॲव्हरेज देईल. आपण गाडी साधारण 60 ते 70 स्पीडनेच चालवतो, जास्त काही चालवत नाही. अजून तुम्हाला आपल्या CNG बाईकची कुठली डिटेल्स पाहिजे असेल ना तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ काढू. आणि काही प्रॉब्लेम असेल ना, कोणी CNG बाईक घेतली असेल ना तर त्यांनी पण कमेंटमध्ये नक्की सांगा की गाडीला अजून काही प्रॉब्लेम आहे का, प्लस पॉईंट पण काय आहेत गाडीचे. प्लस पॉईंट हा आहे की गाडीला आपल्या 1 किलोला 100 किलोमीटर आरामात चालेल. जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.